जस्ट इमेजिन। इष्टानो मिनिस्टर दयानंद मांद्रेकर आणि मिनिस्टर लक्ष्मीकांत पार्सेकार हे दोघूय ड्रग्साच्या व्यवहारान आसा अशी खबर फाटी आयकली आणि हांव मातसो हाल्लो। न्ही पार्सेकराचे समजू येता की तो ड्रग्साच्या व्यवहारान आसतलो, आसूं शकता तो। ही इज अ हेल्थ मिनिस्टर, न्ही ही इज अ हेल्थ मिनिस्टर, सो मेडिसीन ड्रग्स सिरिंज ऑरेंजीस। पण दयानंद मांद्रेकर ड्रग्साच्या मानगडीन पयली पार्सेकराक विचारया, त्यांचे सबॉर्डिनेट न्हू ते, एकाच बेल्टान आसा, बीच बेल्टा वयले आमदार ते दोनी, आणि थंय रशियन्स बी आसा खूप। पण हे आता किती सांगा जाय पार्सेकर, पार्सेकर तुमचं खंय ड्रग्सा भितर हात असा, तुम्ही ड्रग्साच्या व्यवहारात असा अशी शॉकात करणारी बातमी आमच्या कानार पडल्यान। एक बरी गोष्ट किती जाणार, सगळी जनता आणि विशेष करून पत्रकार हे खूप सेन्सिटिव्ह झाले असतात, ही बरी गोष्ट। त्यामुळे माझ्या गजल नजरेत येऊच्या आधी त्यांच्या लक्षात येतात, ही बरी गोष्ट। म्हणजे तुमचं ड्रग्स व्यवहारात हात असा तर पार्सेकर ना म्हणता, मांद्रेकराचे नाव ड्रग्सान आयला हे ऐकून आम्ही एका मनशाक तर विचारचेच पडटले की तेका हे ऐकून कसे दिसले। आणि घण रवी नायक, रवी बाब, ड्रग्साच्या विषयाचेर तुमचेर असेंब्लीन होम मिनिस्टर असताना सगळ्यां चड टीका करपी दयानंद मांद्रेकराचे नाव आज सध्या ड्रग्साच्याच प्रकरणात घेतले वता, कसे दिसता तुमका? कोणी किती पळयला, कोणी ड्रग्स दिल्यात, किती केला, हे कायच ना, बेश्टे हवेची गजाली। हवो जी आसा ती बेश्टे हवेचे फुगयलो, फुलो फुगो बेश्टो हवेंक, हवेचो हे करून ही केस बेश्टी। न्ही रवी बाब, रवी बाब, मांद्रेकर ड्रग्सा भितर आसा अशें सुदीप तामणकरान आरोप केला। पण हे तू काय तथ्य ना, तथ्य किती तर आसा, किती तर कसली किती आसा, कोणें आता रॉय रॉय किती दुकान घातला। आता हो विषय तूच किद्याक हाडटा हांगा, आम्ही काढला तरी त्याचा विषय। न्ही हांव किदें म्हणटालो ना की मांद्रेकर ओपोजिशनान असताना ड्रग्साच्या व्यवहारान कसो किदें आसलो, आणि ते बी तू होम मिनिस्टर असताना। म्हणजे मांद्रेकर ड्रग्साचे डील्स खुलेआम करतालो, म्हणजे किदें तू होम मिनिस्टर असताना तो कसे किदें त्यांना ओपोजिशन असताना। आणि तू राजकीय पुढारी दोन्ही सायडीचे असा, हे करपाक सगळे तरेचे, म्हणजे पार्टीन पावर आणि ओपोजिशन मिळून मिसळून संगमतान म्हणता तसें तितून काँग्रेसचे असू शकता आणि ओपोजिशन बीजेपी असू शकता। खूप वडलो खुलासो केला तुम्ही, आदले गृहमंत्री रवी नायक यांनी खूप वडलो खुलासो केला आत्ता, पण लास्ट मेरेन त्यांनी आपले सारखे मेंटेन केला रिपोर्ट, लास्ट मेरेन त्यांच्यांनी सांगूक ना की मांद्रेकर असा काय ना ते, त्यांची ती रिकॉर्डूच असा। श्रीपाद भाऊ, सीएमान म्हटला की त्याचे मिनिस्टर अथवा आमदार कसल्याही वाईट कर्मान सापडत, खास करून ड्रग्सा सारखेल्या प्रकरणात बी ते जर सापडत जाल्यार त्यांना ताबडतोब डच्चू दिलो गेलो वतलो, पक्षाची ही भूमिका घेऊची तयारी असा ना? तयारी असा, आमची तयारी असा, आमचे म्हणजे आमची तयारी जशी दैनंदिन आमची तयारी चालू असा, आणि विशेष तयारी करताना काही गरज ना। ओ अशें ओगी राव, बरे भाऊ, सीएम म्हणतालो की लोकसभा इलेक्शन एक वेळ खंय 2013 नोव्हेंबरातून जाऊ शकता, सांगूय ना? इलेक्शन हे ड्यू टायमाकच जातले, 2014 जातले, एकूण जी काही परिस्थिती असा तातूंतल्यान इलेक्शन पयली कोणाकच नाका। आणि म्हणजे फकत सीएमाकूच लोकसभा इलेक्शन ओनू झालेले जाय काय किरें? म्हणजे लोकसभाचा कॅन्डिडेट स्वतः भाऊ म्हणता की 2014 म्हणता, सीएमाक विचारया, सीएम भाऊ म्हणता लोकसभा इलेक्शन 2014 जातले, 2014 पर्यंत इलेक्शन जातले हाजी म्हाका पहिली गॅरंटी ना। वी आज मेड इन ओपनिंग फॉर 2013 लोकसभा इलेक्शन आय से यस। केन्ना, आय मीन 2013 खंयच्या महिन्यात लोकसभा इलेक्शन जावपाची शक्यता आसा? इलेक्शन बहुतेक करून नोव्हेंबर ऑक्टोबर, नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 2013। एक मिनिट, एक मिनिट सीएम, यू आर कन्फ्युजिंग अस, ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर, ॲक्च्युली एक्झॅक्टली खंयच्या खंयच्या महिन्यात जाता? थंय ओरिजिनली फक्त कलेक्टेड आशिल्ले, पण ते जर खऱ्याच अर्थात ते ऑफिस साऊथ गोव्याचे। आं कळें कळें,
त्या सायडीक पळोवन उलयता म्हणजे आमकां कळ्ळें प्रे हांगा सोंपले आमची प्रेस कॉन्फरन्स आनी कांय विचारप ना. चला 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 रे. आतां तिळारी उपरांत विरडीचे लोक जागे जाले. तेंच्यांनी महाराष्ट्र सरकाराक 15 दिसांची मुजत दिल्या की जर 15 दिसां भितर महाराष्ट्र सरकार विरडी डॅम पिडीत लोकांक तेंचे सेटलमेंट आनी एम्प्लॉयमेंट दिना जाल्यार ते विरडीच्या डॅमाचें कामूच स्टार्ट जावपाक दिवपाना. आतां ह्या महाराष्ट्र सरकारान खंय खंय डॅम बांदले आनी कोणा कोणाची सेटलमेंटां करपाची उरल्या आमच्या वेळार एकटो आसा तो आनी म्हणजे कोणा कोणा कडेन तेजी रिणां पळय ती सामकी येयल्ली आसा तेजे कडेन रिणां म्हणजे सेटलमेंटच करीत भोंवत आसता. कशें जालें तें बरें डॅम बांदता तेन्नाच सेटलमेंट करून फायनल करात मरे डॅमीट इश्यू सारको. आमी महाराष्ट्राचो जलस्त्रोत मंत्री सुनील कटकरे बरोबर उलोवया पळोवया येयल्या ते. मंत्री महोदय तुमी महाराष्ट्राचे वॉटर रिसोर्सीस मिनिस्टर. आतां एक वेगळा प्रश्न विचारतो आमचे ते सुद्धा एक वॉटर रिसोर्सीस मिनिस्टर आहेत आणि त्यांच्यावर सध्या ड्रग्सच्या व्यवहारात असल्याचा आरोप होतोय. आपली माहिती चुकीची आहे. कळें म्हाका एक WRD दुसऱ्या WRD मिनिस्टराच्या मदतीला मदतीला जातो मी मदतीला जातो मी. अरे पण एका आमदारांनी ड्रग्सच्या व्यवहारात म्हणजे जरा नथिंग रॉंग इन देट. बरे इश्टानो आमची न्हू इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया मदीं दर वर्सा एक क्रिकेट टुर्नामेंट जाता. ह्या वर्साचो टुर्नामेंट मात सामको खास आसलो कारण ह्या वर्साचो टुर्नामेंट हो परिवर्तन सरकारांतलो आमचो पयलो टुर्नामेंट आसलो. आमकां अशी अट घातलेली की साक्षात VM प्रभुदेसाय एकटो जितलो स्कोर काडटलो तितलो आमच्या टिमीन तो काडून दाखोवचो आनी जर आमी जिकले जाल्यार आमी फुडलीं 5 वर्सां जिमखाना ग्राउंडाचेर फुकट खेळपाक मेळटलें आमकां. पण जर आमी हारले जाल्यार आमकां प्रत्येक मॅचीक ट्रिपल टॅक्स भरचो पडटलो. CM कसो कसो स्टेट रेवेन्यू वाडयता ते पळयले न्ही. पया आमची स्पेशल पेशकश बाबा लगान. सन 2013 परिवर्तन सरकार के बाद इंटर मीडिया का पहला टूर्नामेंट VM प्रभुदेसाई की छावनी के पास ये मैचेस होती है. हर बरस ये इंटर मीडिया टूर्नामेंट होता है मगर इस बरस कुछ अलग है. इस बरस सरकार ने ये शर्त रखी है कि परिवर्तन सरकार के स्पोर्ट्स कमांडमेंट VM प्रभुदेसाई अकेले जितना स्कोर निकालेंगे वो हमें 10 ओवर में निकालना है. अगर जीत गए तो अगले 5 बरस तक किसी भी मैच पर कोई टैक्स नहीं और अगर हार गए तो हर मैच पे होगा 3 गुना लगान. लगान बाबा लगान बाबा लगान बाबा लगान बाबा लगान. तुम पत्रकार लोगों को ये मैच हारनी ही पड़ेगी. तुम गुलाम लोग हमारी प्रेशर के तले काम करेगा. 3 गुना लगान हम तुमसे वसूल करेगा. लिखने को पेन नहीं होगा. पढ़ने को पेपर नहीं होगा. शूट करने को कैमरा नहीं होगा. दिखाने को चैनल नहीं होगा. परिवर्तन सरकार की तरफ से VM प्रभुदेसाई ने 315 रनों का लक्ष्य हमारे सामने रखा. अब देखना यह है कि हमारी टीम ये लक्ष्य 10 ओवरों में पूरी कर पाती है या नहीं. लगान बाबा लगान. फक्त वारे घालपाक वारे फक्त कुल्ल्यो कुल्ल्यो भाग कचरा भाग. गुपचले लाखा
भागो ईश्वर चाचा। बुरन तनिक एक दो रन बना लिए होते कौनो बात नहीं, तिगुना लगान हमका देना पड़ी है अभी। इंटरमीडिएट टूर्नामेंट का ये मैच आखिरकार मीडिया के लोग जीत गए, लेकिन अफसोस जो मैच 10 ओवरों में जीतना था वो 20 ओवरों में जीत गए, और शर्त के मुताबिक मीडिया के लोगों को हर मैच खेलने के लिए तिगुना लगान देना पड़ा। परिकर सरकार की सरकारी तिजोरी में सालों साल करोड़ों का टैक्स जमा होता गया, लेकिन ये मैच इतिहास के पन्ने में कहीं खो गया। लगान, बाबा लगान। इष्टानो जस्ट इमेजिना बद्दल तुमका कितें म्हणपाचें आसा जाल्यार आमकां अवश्य मेल करात features@prudentmedia.in हाचेर। आनी आयचो जस्ट इमेजीन हांगाच सोंपता, मेळया फुडल्या आठवड्यान एका नव्या एपिसोडा बरोबर। तो पर्यंत देव बरें करूं। जस्ट इमेजीन।